ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आंबेडकरी चळवळीचा झंझावात हरपला, चळवळीचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी श्वेतपद्य भैयावर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले. आंबेडकर चळवळीचा झंझावात हरपला अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माजी महापौर विवेक कांबळे यांना आदरांजली वाहिली. विवेक कांबळे यांच्या जाण्यामुळे RPI आणि पुरोगामी चळवळ पोरकी चालली आहे. विवेक कांबळेंच्या प्रमाणेच आता चळवळीचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचा मुलगा श्वेतपद्य भैयावर असून त्यांच्या सोबत आम्ही सदैव राहू, असंही आठवले यांनी सांगितलं. विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी मिरजमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी आठवले हे बोलत होते. या शोकसभेस कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासहित सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. ही भूमिका घेतली आणि विवेक आज आपल्यामध्ये नाही. रिपब्लिकन पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तसे महाराष्ट्रात झालेलंच आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही विवेक यांच्याकडे पाहतो. आणि माझ्या नेतृत्वाला घालवून टाकला म्हणजे विवेकला तशी कसली नव्हती हा विवेकला तशी कसली नव्हती हा पण माझ्या नेतृत्वावर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विश्वास ठेवला. मिरजेतील महात्मा फुले चौकात विवेक कांबळे यांचा पुतळा बसवणे आणि मिरजेतील नवीन उड्डाण पुलास विवेक कांबळे यांचे नाव देण्यासाठी बैठक लावली जाईल, या कामी कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मी स्वतः पाठपुरावा करेन, असंही यावेळी आठवले यांनी सांगितलं. नावाप्रमाणेच विवेक कांबळे हे विवेकवादी होते. दलितांच्यावर अन्याय झाल्यानंतर आक्रमकपणे त्यांची बाजू मांडणारा, त्यांना न्याय मिळवून देणारा असा लढवय्या नेते विवेक कांबळे हे होते. त्याचबरोबर दलित आणि मराठा, दलित आणि स्वर्ण यांनी एकत्र येणं ही समाजासाठी गरजेचं आहे, असे विचार सुद्धा विवेक कांबळे हे नेहमी मांडत राहिले. लाख मोलाचं असं नेतृत्व गमावल्यामुळे RPIची फार मोठी हानी झाली आहे. श्वेत भैया यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं. त्याचं नाव विवेक होत तसा त्याच्यामध्ये विवेक होताच होता, धाडसी होता, बुलंद आवाजामध्ये बोलायचा, कडक शब्दामध्ये बोलायचा. आणि आमच्या पक्षाच्या सभांमध्ये सुद्धा पहिल्या रांगेवर बसणारा तो कार्यकर्ता होता. तो वेग आता आपल्याला पाहायला मिळणार नाही. ही जबाबदारी आता भैयावरती आहे, त्यांचं कुटुंबही आहे. आणि अनेक वेळेला म्हणजे या मिरजमध्ये जो बंगला बांधला त्यावेळेला त्याचं उद्घाटनच मिळतं. एकदम रस्त्यावर एका दलित समाजाच्या बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याचा बंगला रोज जाता येता रोज बघायचे. आणि अशा पद्धतीनं एक धाडसी असणारा असा एक हंगामा. वेग म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा नवे आंबेडकरी चळवळीचा हंगामा तो आज आपल्यामध्ये राहिला नाही. माणसाचं जाणं जरी असलंही तर एवढ्या लवकर काय जायचं, त्याच्यासाठी एवढ्या लवकर आपण जायचं. एवढं जास्तीत जास्त आपल्याला जगताय तेवढं जगलं पाहिजे आणि विवेक जगला असता जर तो अपघात झाला नसता. शोकसभेत कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी आमदार राजीव आवळे, RPIचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे, DPIचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, RPIचे ज्येष्ठ नेते अशोक कांबळे, RPIचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, कार्याध्यक्ष संजय कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, वारकरी परिषदेचे विठ्ठल काकाजी पाटील, माजी नगरसेवक सुरेश आवटी, भाजपाचे नेते मोहन वनखंडे, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे, RPIचे तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक यांच्यासह सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान शोकसभेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विवेक कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे, मुलगा श्वेतपद्य, मुली निशा आणि शताब्दी आणि कांबळे यांचे बंधू भास्कर कांबळे यांच्या सहित कुटुंबियांची भेट घेतली.
श्वेतपद्यसह सर्व कुटुंबियांच्या सोबत सदैव राहीन असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला. महानकर न्यूज साठी आदि माने मिरज.